3 metros de neve. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड IIB नीट IIT JEE आणि CET च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय. 11वी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. अभिमान IIB फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड. सामाजिक कार्याचा वसा घेतलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विठ्ठल पाटील डग यांच्या पुढाकारातून विठ्ठल पाटील डग मित्रमंडळाच्या वतीने नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील दूध वाटप करणारे शेतकरी आणि वृत्तपत्र वितरण करणाऱ्या वितरकांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसातही दूध वाटप करणारे शेतकरी तसेच घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटप करणारे विक्रेते यांना पावसापासून स्वतःचे संरक्षण करता यावे यासाठी विठ्ठल पाटील डग मित्रमंडळाच्या वतीने विजयनगर येथील हनुमान मंदिरात मंगळवारी दुपारी सुमारे 1000 रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे, विजय निलंगेकर, संभाजी सोनकांबळे, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बालाजी पवार, आयोजक माजी सभापती सुसंगीता विठ्ठल पाटील डक, विजय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल पाटील डक, माजी नगरसेवक संदीप सोनकांबळे, सखाराम तुप्पेकर, सहाजी भोसले, विकास मोरे, माधव मोरे, शिवान सोळंके, राजकुमार पावडे, मंगेश मोतेवार आदींची उपस्थिती होती. नमस्कार. विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे या ठिकाणी आम्ही दूध विक्रेते आणि वृत्तपत्र विक्रेते यांना रेनकोट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही राबवत असतो. त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल किंवा मग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेले होते त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप मारावी म्हणून विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हाही कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता. आत्ता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि समाजातला जो शेतकरी राजा आहे आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे आणि शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी बंधूंनी म्हणजे प्रत्येकाने दुधाचा व्यवसाय सुरू केलेला आहे. मग हे दूधवाले शहरामध्ये असतील किंवा ग्रामीण भागामध्ये असतील दूध वाटप करण्याचं काम करतात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पावसाची किंवा उन्हाळ्याचं असेल त्या कुठल्याही ऋतूची तमानं बाळगता ते प्रत्येकाच्या घरामध्ये दूध पोहोचण्याचं काम करत असतात आणि ह्याच आमच्या शेतकरी बांधवांचा ह्या दूध विक्रेत्यांचा ह्या पावसापासून संरक्षण व्हावं किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून आम्ही या ठिकाणी रेनकोट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्याचबरोबर समाजातला दुसरा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेता, तोही दूधवाल्याचप्रमाणे सकाळी उठून प्रत्येकाच्या घरापर्यंत वृत्तपत्र पोहोचण्याचं काम करत असतो. मग त्याही आमच्या बांधवांचं आरोग्याची काळजी घेऊन ह्या पावसापासून त्यांचंही संरक्षण व्हावं म्हणून त्यांनाही आम्ही रेनकोट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. तर अतिशय उद्दंड प्रतिसाद या कार्यक्रमाला आम्हाला लाभलेला आहे. जवळपास 2 ते 2500 लोकांना आम्ही या ठिकाणी रेनकोट वाटपाचा आमचं लक्ष होतं आणि ते पूर्ण केलेलं आहे. आता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा.